जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलाय. फिरादी यांच्या घरी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जागरणाचे आयोजन करण्यात आले होते, तर सकाळी उठल्यानंतर त्यांना अलमारी उघडी आढळून आली. याबाबत फिर्यादींनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी तपासात पोलिसांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की एक इसम मंगळवारी बाजार येथे काही मोबाईल विक्री करत आहे. पोलिसांनी त्या आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी तो आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर हा आरोपी रेकॉर्डवरील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिनांक 8/9/2022 रोजी या जे फिर्यादी आहेत संजय भावरावजी उमाळे यांच्या घरी गणेश उत्सवाचा कार्यक्रम होता. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जागरण ठेवलं होतं. जागरण ठेवल्यानंतर जेव्हा ते सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्यांच्या घरातील अलमारी फुटलेली आहे. त्यावरून त्यांनी पोलिसांनी जरीपटकायची तक्रार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी जरीपटका येथे अपराध क्रमांक 588/2022 कलम 457-380 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गोपनीय बातम्यांवरून विश्वसनीय माहिती मिळाली होती की जो आरोपी आहे तो काही मोबाईल मंगळवारी बाजार येथे विकत आहे. त्या माहितीच्या आधारे आम्ही सदर ठिकाणी सापळा रचून अत्यंत शिताफीने सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील जो काही मुद्देमाल आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीचं जो पकडला आहे त्याचं नाव आहे सत्यम रामानंद तिवारी, वय 23 वर्ष, राहणार सिरसपेठ सुपर कॉलनी शीतला माता मंदिर कमळे यांच्या घरी सध्या किरायाने राहतो, पोस्टे इमाम वाडा नागपूर येथे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध शरीराविरुद्ध तसे मालमत्तेविरुद्ध बरेच गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. गुन्हा हा तपासावर आहे, त्यामुळे त्यांनी पुढील जे काही निष्पन्न होईल त्याबाबत कळविण्यात येईल. आरोपी हा रात्री जे उघडे घर आहेत ते घर फोडण्याचा तो सवयीचा आहे. सध्या एवढी माहिती उपलब्ध आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.